नमस्कार, मी अपर्णा, स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपण खूप झटपट, खूप टेस्टी आणि मस्त असा बाहेरून क्रंची, आतून सॉफ्ट आणि जाळीदार रवा बेसनाचा नाश्ता बनवणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एका बाउलमध्ये एक कप किंवा एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, घरातली अशा पद्धतीची वाटी घेतलेली आहे सगळं साहित्य मोजून घेण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता, त्याच वाटीने एक वाटी मी यामध्ये बेसन पीठ घातलं आहे, त्याच वाटीने एक वाटी दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि एक वाटी पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता इथे जसं मी सगळं साहित्य मोजून घेण्यासाठी ही वाटी घेतलेली आहे, तसं तुम्ही घरातील कोणतीही वाटी घेऊ शकता, बाउल घेऊ शकता किंवा कपनेसुद्धा सगळं साहित्य मोजून घेऊ शकता. तर बघा, इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे, दह्याच्या बेसनपिठाच्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घेतल्यात. आता यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो, दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालेल. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथे मी यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो घातला आहे, तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता. तर आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया, अर्धा ते पाऊण चमचा जिरं पूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे रवा भिजण्यासाठी आपल्याला हे 5-6 मिनटं असंच ठेवायचं आहे. तर कधीकधी आपल्याला भाजीपोळी बनवायचा कंटाळा येतो आणि मस्त असं टेस्टी, पोट भरेल असं काहीतरी खावंसं वाटतं, तर त्यावेळेला तुम्ही हा नाश्ता बनवून खाऊ शकता. हा नाश्ता अगदी झटपट होतो आणि खूप मस्त लागतो, टेस्टी लागतो. तर इथे तुम्ही बघू शकता, 5-6 मिनटं मी याला झाकून ठेवलं होतं रवा भिजण्यासाठी. आणि त्यानंतर मी यामध्ये 1/2 चमचा बेकिंग सोडा घातला आहे. सोडा घातल्यावर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, सोडा घातल्यावर मी हे व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता यामध्ये छोटे छोटे बबल्स आलेले आहेत. आता नाश्ता बनवण्यासाठी हे बॅटर तयार झालेलं आहे. इकडे गॅसवरती मी पॅन गरम करून घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये छोट्या चमच्याने 1-1.5 चमचा तेल घालायचं. तेल मी पॅनमध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलं आहे. आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, थोडंसं जिरं घालायचं. जिरं मोहरी छान तडतडल्यावर थोडेसे पांढरे तीळ घालायचे. हे सगळं घातल्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो मस्त असा क्रंची होतो आणि टेस्टीसुद्धा लागतो. तर तुम्ही इथे बघू शकता, यामध्ये मी 2 चमचे हे बॅटर घातलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून 1-3 मिनटं मी याला छान असं भाजून घेतलेलं आहे, एका बाजूने लो टू मेडियम फ्लेमवरती. आणि आता वरूनसुद्धा मी यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि आता आपण याला पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. दोन्ही बाजूने छान याला सोनेरी रंग येईपर्यंत किंवा छान असं हे दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत आपण याला लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊया. तर बघा, दोन्ही बाजूने छान असं आलटून पलटून मी याला भाजून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर आणि मस्त असा याला कलर आला आहे. आणि दिसायला जेवढा हा नाश्ता सुंदर दिसतो त्यापेक्षा कित्येक पटीने चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही हा नाश्ता टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा मग असाच खाल्ला गरम गरम तरी सुद्धा अप्रतिम लागतो. त्यामुळे तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.